स्वागत आहे। आपण आज व्हिडिओ बनवण्याचं अत्यंत महत्त्वाचं कारण असं आहे, कारण महाराष्ट्र फॉरेस्ट गार्ड म्हणजेच वनरक्षक अनेक विद्यार्थी अनेक वर्षापासून या जाहिरातीची वाट पाहत होते आणि आता या जाहिरातीला सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्र शासनाने 25 मार्च रोजी ही जाहिरात डिक्लेअर केलेली आहे आणि लवकरच मला वाटतंय एप्रिल महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापासून लगेचच फॉर्म भरण्यासाठी वेबसाईटवरती अधिकृत वेबसाईटवरती सुरुवात होणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं पहा तर पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र शासनाने एकूण 2762 पदांची जाहिरात या ठिकाणी किंवा ही पद मंजूर केलेली आहेत। पदाचं नाव आहे फॉरेस्ट गार्ड म्हणजेच वनरक्षक। पहा तर या ठिकाणी दोन टप्प्यामध्ये ही पद भरली जाणार आहेत। पहिला टप्पा हा 1762 पदांचा आहे तर दुसरा टप्पा जो आहे तो 1000 पदांचा आहे। प्रथम टप्प्याची भरती ही एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी भरतीचं आयोजन कोण करणार आहे, शिक्षण काय असणार आहे, त्या ठिकाणी शारीरिक पात्रता कोणकोणती असणार आहे, शैक्षणिक पात्रता कोणकोणती असणार आहे, सिलॅबस कोणकोणता असणार आहे, शारीरिक पात्रतेनंतर मैदानी चाचणी कशी असणार आहे, मग मैदानी चाचणीचे कोणकोणते घटक असणार आहेत, आरक्षण कोणत्या यांना किती टक्के देण्यात आलेलं आहे, माजी सैनिकांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जास्तीची माहिती पाहणार आहोत। म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर आपण फॉरेस्ट गार्ड विषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। असेच ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून तुमच्या मनातील कोणतीही शंका राहणार नाही। आणि जर तुमचा या भरतीबद्दल जर काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्स मध्ये टाका। चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात अगोदर पाहूयात आपण या ठिकाणी याला शिक्षण कोणतं आवश्यक आहे। पहा आता आपण या ठिकाणी फळ्यावरती लिहूयात की शिक्षण कोणकोणत्या गोष्टीचं आवश्यक आहे। शिक्षण पहा तर शिक्षण जे आहे तर ते 12वी पास असं सांगण्यात आलेलं आहे। काय सांगण्यात आलेलं आहे, 12वी पास सांगण्यात आले, परंतु तो कोणत्या फॅकल्टीचा असावा, म्हणजे आर्टचा असावा, कॉमर्सचा असावा की सायन्सचा असावा, अशी कोणतीही अट या ठिकाणी देण्यात आलेली नाही। परंतु या ठिकाणी अत्यंत महत्वाची 12वी पास जरी असेल तरी सुद्धा अट असली आहे की तुमच्याकडे विज्ञान हा विषय तुमच्याकडे असावा। पहा विज्ञान, त्यानंतर गणित, त्यानंतर भूगोल आणि अर्थशास्त्र, या चार पैकी एक विषय तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। चारही विषय नाही, चार पैकी एक विषय। जर समजा तुम्ही आर्टला असाल तर भूगोल आणि अर्थशास्त्र येणारच आहे, जर तुम्ही कॉमर्सला असाल तर अर्थशास्त्र विषय येणारच आहे, जर तुम्ही सायन्सला असाल तर विज्ञान आणि गणित सुद्धा हा विषय त्यामध्ये येणारच आहे। त्यामुळे 12वी पास विद्यार्थ्यांसाठी ही चांगली संधी आहे। बऱ्याच दिवसानंतर महाराष्ट्र शासनाचे भरतीला सुरुवात झालेली आहे। खरं तर आपण म्हणतो की भरती निघणार नाही कधी निघणार, तर आता अचानकपणे जर भरती निघालेली आहे तर या विद्यार्थ्यांची आता धावपळ होऊ शकते। त्यामुळे 12वी पास, परंतु फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे त्या शेवटच्या तारखेपर्यंत आपणाकडे ते 12वी पासच प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे। गुणपत्रक बोर्ड सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे। तेच विद्यार्थी अप्लाय करू शकतात। आत्ता 12वी मी परीक्षेची दिली आहे आणि माझं अजून रिझल्ट वेटिंगला आहे, तर या विद्यार्थ्यांना मात्र ही भरतीमध्ये संधी मिळणार नाही। तर या भरतीचं आयोजन कोण करणार आहे, तर या भरतीचं जे आयोजन आहे, पहा या भरतीचे आयोजन TCS आणि IBPS या दोन्ही शासकीय संस्था आहेत, त्यामुळे शासनाच्याच संस्थांमार्फत या ठिकाणी भरत्यांचं आयोजन केलं जाणार आहे। कुठलाही महापोर्टल सारखा फ्रॉड या ठिकाणी होणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्या। याच्यानंतर बघा आता तर मी आता शिक्षण मी तुम्हाला सांगितलं मगाशी की 12वी पास हे शिक्षण असावं, परंतु सवलत कोणासाठी शिक्षणामध्ये, पास सवलतीमध्ये जर ST कॅटेगरीचा विद्यार्थी असेल ST तर त्याला फक्त 10वीचं शिक्षण आहे, 10th 10वी। ST कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर 10वी आहे, माजी सैनिक असतील तर त्यांच्याहीसाठी शिक्षण 10वी आहे, नक्षलवादी हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या किंवा मरण पावलेल्या पालकांच्या पाल्यांसाठी सुद्धा शिक्षण हे 10वीच असणार आहे। त्यामुळं रेग्युलर विद्यार्थी जे आहेत त्यांना 12वी आहे, ST विद्यार्थ्यांसाठी 10th आहे म्हणजे 10वी, त्यानंतर माजी सैनिक 10वी आहे आणि नक्षलवादी हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या किंवा मरण पावलेल्या पालकांच्या मुलांसाठी किंवा मुलींसाठी या ठिकाणी शिक्षण हे 10वीच असणार आहे। पहा यानंतर आपण सगळ्यात महत्वाची पाहूयात की सर्व वयोमर्यादा किती असणार आहे,
जर मला या भरतीमध्ये जायचं आहे तर त्यासाठी वय किती असावं, वयोमर्यादा, वय मर्यादा या ठिकाणी मी लिहितो, पहा वय किती असावं। तर सगळ्यात आगन आपण खुल्या प्रवर्गाविषयी बोलूयात। आता जर परिस्थिती पाहिली तर खुला प्रवर्ग राहिलाच नाहीये, राहिला नाही म्हणजे काय तर कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपल्याला आरक्षण मिळणारच आहे। आता एखादा विद्यार्थी म्हणेल सर मी ओपन कॅटेगरीतला आहे तरी तुम्ही म्हणताय की मला आरक्षण मिळेल का, तर तुम्ही जर ईडब्ल्यूएचं जर प्रमाणपत्र काढलं तर तुम्हाला आरक्षण हे मिळू शकतं, परंतु त्यासाठी तुमचं उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी असावं। आता जर 8 लाखापेक्षा जास्त जर उत्पन्न असेल तर तुम्हाला ईडब्ल्यूएस प्रवर्गात जाणार नाही तर तो खुलाच प्रवर्गामधून जाईल। आता खुल्या प्रवर्गाचं जे काही वयमर्यादा आहे तर ती वयोमर्यादा आहे 18 ते 25, 18 ते 25 वयोगटातले विद्यार्थी, म्हणजे मुलगा असू देत किंवा मुलगी असू देत, 18 ते 25 वयोगटातल्या विद्यार्थ्यांना या भरतीसाठी फॉर्म भरता येणार आहे याची नोंद घ्या। आता त्याचबरोबर बघा 18 ते 25 नंतर मागास प्रवर्ग, आता मागास प्रवर्गासाठी 5 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे, म्हणजे 18 ते 30 वयोगटापर्यंत तुम्ही मागास प्रवर्गामध्ये अर्ज करू शकता। मागास म्हणजे SC आणि ST, मी तर लिहितो SC आणि ST प्रवर्गातले विद्यार्थी, पहा SC आणि ST प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना काय आहे 18-30, OBC वाल्यांना पण 18-30 आहे, EWS वाल्यांना EWS अत्यंत महत्वाचा EWS 18-30, पहा EWS किती आहे 18-30 वयोगट आहे लक्षात। माजी सैनिक जेवढी सेवा पूर्ण केली आहे 3 वर्ष प्लस अधिक 3 वर्ष, म्हणजे 15 वर्ष सर्व्हिस करून रिटायरमेंट मिळाली आहे, 15 अधिक 3 वर्ष तेवढी तुम्हाला वर्ष जास्तीची मिळतील। खेळाडू असेल तर 5 वर्ष सवलत, म्हणजेच किती असेल 18 अधिक 5 त्यासाठी 30 अधिक 5 बरोबर 25 अधिक 5 असेल। तर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तांना 45 वयापर्यंत अर्ज करू शकतात, अंशकालीन पदवीधर आहेत ते 55 वर्षापर्यंत अर्ज करू शकतात, परंतु मेजर घटक कोणते आहेत, खुला घटक 25 वर्षापर्यंत अर्ज करू शकतो, मागास घटक असेल EWS असेल OBC असेल 30 वर्षापर्यंत अर्ज करू शकता, आणि कमीत कमी वयोमर्यादा ही ठरलेली आहे 18 वर्ष, जास्तीत जास्त ओपनला 25 आहे, मग ती मुलगा असू देत किंवा मुलगी असू देत या ठिकाणी त्याला या ठिकाणी संधी मिळेल। आता अजून एक महत्वाचा विषय बघा, शारीरिक पात्रता कोणती असणार आहे, शारीरिक पात्रता म्हणजे फिजिकली आपलं, पहा शारीरिक पात्रता, आता शारीरिक पात्रता किती असेल बघा याच्याकडे लक्ष द्या, शारीरिक पात्रतामध्ये उंची सगळ्यात महत्वाची आहे, पहा उंची या ठिकाणी जर पुरुष उमेदवार असेल, पुरुष उमेदवार परंतु खुल्या गटातला, खुल्या गटातल्या पुरुष उमेदवाराला 163 एवढी हाईट आहे, किती 163, पोलीस भरतीचा जर आपण अभ्यास करत असाल किंवा पोलीस भरतीची जर तुम्हाला माहिती असेल तर 165 सेंटीमीटर, हा 165 सेंटीमीटर इतकी हाईट लागते, परंतु फॉरेस्ट गार्डला मात्र 163 इतकीच हाईट लागते याची सुद्धा नोंद घ्या। आता समजा, आता समजा जर तो जर विद्यार्थी ST SC कॅटेगरीतला असेल, पहा जर आरक्षित आरक्षित आली ST आपण बघूयात, ST कॅटेगरीतला असेल तर त्याला 152.5 इतकीच हाईट लक्षात घ्या। मग ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ही सुवर्ण संधी आहे, अनेक विद्यार्थ्यांची हाईट कमी असते, तर 152.5 पर्यंत सुद्धा आपल्याला सवलत मिळणार आहे। आता फिमेल गट म्हणजे महिला गट, तर पहा महिला खुल्या प्रवर्गातल्या ज्या महिला आहेत त्यांना फक्त 150 सेंटीमीटर इतकीच हाईट आहे खुल्या, आणि जर ST कॅटेगरीचे विद्यार्थी असतील म्हणजे महिला असेल तर त्यांना हाईट आहे फक्त 145 सेंटीमीटर, किती हाईट आहे 145 सेंटीमीटर इतकीच हाईट या ठिकाणी देण्यात आलेली आहे, त्याचा सुद्धा तुम्ही फायदा घेतला पाहिजे। परत एकदा पहा, खुल्या प्रवर्गातल्या पुरुषांसाठी 163 सेंटीमीटर हाईट आहे, ST प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना 152.5 इतकी आहे, महिला खुला उमेदवार असेल तर 150 आणि ST कॅटेगरीचा असेल तर 145, हे या ठिकाणी हे आपल्याला शारीरिक मोजमाप आहे। आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये मी काय काय माहिती सांगितली होती बघा तुम्हाला, आरक्षणामध्ये सांगितलं होतं की जर महिला असतील तर महिलांना 30% आरक्षण देण्यात आलेले, किती टक्के 30% आरक्षण आहे। आता खेळाडू 5% आहे, माजी सैनिक, हा माजी सैनिक लक्षात ठेवा, माजी सैनिक, माजी सैनिकांना 15% आरक्षण या भरतीमध्ये, खूप चांगली सुवर्ण संधी आहे। होमगार्डला 5%, होमगार्डला 5% आरक्षण आहे लक्षात घ्या, खेळाडूंना सुद्धा 5% आरक्षण आहे, खेळाडूंना सुद्धा 5% आरक्षण या ठिकाणी देणे, भूकंपग्रस्तांना 5%, प्रकल्पग्रस्तांना 5% आरक्षण आहे, अशी वेगवेगळी आरक्षण तुम्हाला मिळणार आहेत।
आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की सर ही परीक्षा होणार कशी, बरोबर आहे की नाही? तर सर्वात अगोदर ही लेखी परीक्षा होणार आहे. कोणती परीक्षा होणार आहे? लेखी चाचणी अगोदर होणार आहे. आणि लेखी चाचणी जी आहे ती आहे तुमची 120 गुणांची. लेखी चाचणी किती गुणांची आहे? 120 गुणांची लेखी चाचणी आहे. 120 प्रश्न असतील बहुपर्यायी आणि 90 मिनिटांचा वेळ असेल. किती मिनिटांचा? 90 मिनिटांचा वेळ असेल, लक्ष द्या. बरोबर, 120 गुणांची परीक्षा असणार आहे. त्यासाठी निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे 0.5 गुण कट होईल. एक जर प्रश्न चुकला तर 0.5 गुण कट होईल, म्हणजेच काय, चार प्रश्न चुकले तरी एक गुण कट होणार आहे, याची स्वरूप विद्यार्थ्यांनी नोंद घ्या. आता प्रश्न हे बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतील, म्हणजे एक प्रश्न दिला जाईल, खाली चार पर्याय दिले जातील, त्या योग्य योग्य त्या पर्यायाला तुम्हाला टिक मार्क करायचे, लक्षात घ्या. आता त्याच्यामध्ये 120 मध्ये चार घटक आहेत, बघा चार घटक मी तुम्हाला या ठिकाणी लिहून देतो. सगळ्यात अगोदरचा घटक आहे सामान्य ज्ञान, 30 मार्काला आहे. त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी तुमची आहे 30 मार्काला. त्याच्यानंतर तुमचं आहे मराठी व्याकरण 30 मार्काला. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे इंग्रजी 30 मार्काला. इंग्रजी 10वीच्या लेवलचं आहे, काळजी करायचं काही कारण नाही. आलं लक्षात? मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान हे विषय रेग्युलर पद्धतीने असतील. आणि इंग्रजी व्याकरण जरी हा प्रश्न आला, सॉरी हा विषय जरी आला असला, तरी तो 10वीच्या बेसवरचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातील. या पद्धतींची तुमची सर्वात अगोदर ऑनलाईन पद्धतीनं लेखी चाचणी होईल, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्या. कशी होणार आहे? ऑनलाईन या पद्धतीनं लेखी चाचणी होईल, नोंद घ्या. पुढे जाऊन आपण पाहूयात की सर मग आता लेखी चाचणी झाल्यानंतर परीक्षा संपली का? तर नाही. लेखी चाचणी झाल्याच्या नंतर तुम्हाला मैदानी चाचणीला सामोरं जावं लागणार आहे. आणि मैदानी चाचणी आहे 80 गुणांची. किती गुणांची आहे? 80 गुणांची मैदानी चाचणी आहे. त्याच्यामध्ये जर पुरुष उमेदवार असतील, कोणते उमेदवार? पुरुष उमेदवार असतील, तर 80 मार्काला त्यांना आहे 5 किलोमीटर धावणे 17 मिनिटांमध्ये. किती मिनिटांमध्ये? 17 मिनिटांमध्ये 5 किलोमीटर धावायचे, लक्षात ठेवा. आणि जर महिला उमेदवार असतील तर महिला उमेदवारांना 3 किलोमीटर धावायचंय आणि ते 3 किलोमीटर फक्त 12 मिनिटांमध्ये धावायचे, लक्षात घ्या. किती मिनिटांमध्ये? 12 मिनिटांमध्ये. आणि जर तुम्हाला फॉरेस्ट गार्ड म्हणून जर भरती व्हायचं असेल तर या घटकामध्ये तुम्हाला 80 पैकी 80 मार्क्स हे मिळालेच पाहिजेत. त्यामुळं मी 17 पेक्षा जर जास्त मिनिटं लागली, 12 मिनिटांपेक्षा जास्त लागली तर सर किती गुणकट होतील हे जाहिरातीमध्ये येईलच, त्याविषयी मी आता बोलणार नाहीये. आलं लक्षात? पण जर आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असतील तर 17 किंवा 17 पेक्षा कमी वेळात जर तुम्ही 5 किलोमीटर पुरुष उमेदवारांनी पूर्ण केलं तर तुम्हाला 80 पैकी 80 गुण मिळतील. महिला उमेदवारांनी 3 किलोमीटर हे 12 मिनिटांमध्ये जर कम्प्लीट केलं किंवा 12 पेक्षा कमी मिनिटांमध्ये जर कम्प्लीट केलं तर तुम्हाला 80 पैकी 80 गुण हे मिळणार आहेत, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्या. म्हणजेच एकंदरीत ही जी परीक्षा आहे तर हिचं फायनल जे काही फायनल मिरिट फायनल सिलेक्शन जे आहे तर ते 120 अधिक 80 म्हणजेच किती झाले? 200 मार्कानुसार लागणार आहे. आणि हे झाल्याच्या नंतर तुमची कागदपत्र तपास पडताळणी असेल, मेडिकल असेल, या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. पण एक लक्षात ठेवा, कागदपत्र नॉन क्रिमिलिअरच्या आणि ईडब्ल्यूएच्या बाबतीत सांगतो. मला वाटतं 2 दिवसानंतर मार्च महिना संपतोय, नंतर 1 एप्रिल लागणार आहे. मार्च महिन्यामध्ये ईडब्ल्यूएस आणि नॉन क्रिमिलिअर सर्वांचे रद्द होतील, म्हणजेच त्याची व्हॅलिडिटी संपेल. त्यामुळे 1 एप्रिल नंतर प्रत्येक विद्यार्थ्याने ज्याला ज्याला नॉन क्रिमिलर आवश्यक आहे, म्हणजे महिलांना नॉन क्रिमिलर ओपन, महिलांना नॉन क्रिमिलर आवश्यक आहे, त्यांनी काढा. ईडब्ल्यूएस वाल्यांनी त्यांचं ईडब्ल्यूएचं प्रमाणपत्र पुन्हा एकदा काढून घेणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं ही भरती प्रक्रिया पडणार आहे किंवा सुरू होणार आहे. महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना या भरतीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर मी माझा स्वतःचा व्हॉट्सअप नंबर देतोय, बघा 7620 33 69 14 या नंबरवरती तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता, तुमचे वैयक्तिक प्रश्न विचारू शकता. आणि या भरतीविषयी काही माहिती लागली तर या नंबरवरती संपर्क करा, तुम्हाला माहिती 100% अचूक माहिती देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जाईल. पुन्हा एकदा या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.